थोड्याच वेळात अजित पवार यांच्या रॅलीला सुरुवात होणार आहे. अजित पवारांच्या जिजा या निवासस्थानावरून ही रॅली निघणार आहे. ढोल ताशा वाजवत, फटाके वाजवत, क्रेननं हार घालत अजित पवारांचं स्वागत केलं जाणार आहे. जिजाई निवासस्थानावरून निघाल्यानंतर अजित पवार शिवाजीनगर इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत. त्यानंतर 8:30 वाजता श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती अजित पवारांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर अजित पवार कोल्हापूरसाठी रवाना होणार आहेत. तर कोल्हापूरला पोहोचण्याआधी अजित पवारांचं ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत होणार आहे. तर पुण्यातून निघणाऱ्या रॅलीचा समारोप खेड शिवापूर टोलनाका इथे होणार आहे. भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांचं पुणे शहरात पहिल्यांदाच शक्ती प्रदर्शन आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.